शिवसेना आज सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही अशी सूत्रांकडून माहिती मिळते. महाविकास आघाडी आज सत्ता स्थापनेचा दावा करेल असं सांगण्यात येत होतं, मात्र शिवसेना आज सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही आहे. त्यामुळे आता सत्ता स्थापनेचा दावा नेमका महाविकास आघाडीकडून केव्हा केला जाणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. आपली प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्याबरोबर जोडली गेली आहे. वैदेही, शिवसेना आज सत्ता स्थापनेचा दावा करणार होती असं बोललं जात आहे, मात्र आता असं समजतंय की शिवसेना आज सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही, आधी काय अपडेट्स येत आहेत? नक्कीच, शिवसेनेच्या सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार आज कुठल्याही पद्धतीचा सत्ता स्थापनेचा दावा होणार नाहीये. आज या ठिकाणी खरं तर मातोश्रीवर शिवसेनेच्या आमदारांची बैठक आहे आणि या आमदारांना 4 ते 5 दिवसांचे कपडे, आधार कार्ड आणि पासपोर्ट घेऊन येण्यासाठी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे बैठक झाल्यानंतर आमदार जे आहेत ते अज्ञातस्थळी निघून जाणार असल्याची माहिती मिळते आहे. मात्र सत्ता स्थापनेचा दावा आज होणार असल्याची अपेक्षा खरं तर आज होती, पण आज कुठल्याही पद्धतीचा हा दावा जो आहे तो केला जाणार नाही आहे. आज मॅरेथॉन बैठका आहेत, आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या महत्त्वपूर्ण बैठका पार होणार आहेत आणि शिवसेनेच्या नेत्यांसोबत आघाडीच्या नेत्यांची बैठक देखील आजच जी आहे ती पार होणार आहे. अजूनही सत्ता स्थापनेसाठी या सगळ्या नेत्यांमध्ये बऱ्याचशा गोष्टी बोलणं अपेक्षित आहे, बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होणे देखील तितकंच मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे. अजूनही सत्ता वाटपाचा पदांचा जो तिढा आहे तो कायम आहे, तो अजून सुटलेला नाही आहे. त्याच्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा आज होणं अपेक्षित होतं, तर हा दावा आज होणार नसल्याची माहिती सध्या मिळते. नक्कीच वैदेही, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, शिवसेना आज सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही अशी माहिती आपल्याला मिळतीये. महाविकास आघाडी आज सत्ता स्थापनेचा दावा करेल असं बोललं जात होतं, मात्र शिवसेना आज सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही अशी माहिती आपल्याला मिळतीये. सत्ता स्थापनेचा दावा नेमका आता कधी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. हा निर्णय जो आहे तो सगळ्यांच्या हिताचा असेल असं उद्धव ठाकरे म्हटलंय. आताची आपण बातमी पाहतोय, शिवसेनेची बैठक पार पडती आहे आमदारांसोबत, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडते आणि हा जो निर्णय घेतलाय तो सगळ्यांच्या हिताचा निर्णय आहे असं उद्धव ठाकरेंनी एक विधान केलंय. आपली प्रतिनिधी वैदेही आपल्याबरोबर जोडली गेली आहे. वैदेही, आता असं समजत आहे की उद्धव ठाकरेंनी हे विधान केलं आहे की हा जो त्यांनी निर्णय घेतलाय तो सगळ्यांच्या हिताचा आहे, याबाबत अधिक काय अपडेट्स देऊ शकशील? नक्कीच, उद्धव ठाकरे जे आहे ते सध्या खूपच सगळ्यांना विश्वासात घेऊन, सगळ्यांशी बोलणी करून, सगळ्यांच्या बैठका घेऊन अशा पद्धतीनं जो आहे तो निर्णय घेत आहेत. अतिशय शांततेपूर्ण वेळ काढून जो आहे तो हा निर्णय घेतला जातो आहे, कारण आघाडीसोबत जर आपल्याला जायचं असेल तर अर्थात शिवसेनेला बऱ्याचशा गोष्टींमध्ये बदल करावा लागेल. अनेक अजेंडे जे आहेत ते देखील बदलावे लागतील. हिंदुत्वाचा मुद्दा असो किंवा सावरकरांचा मुद्दा असो, जो आगामी काळामध्ये, भविष्या काळामध्ये भाजप उचलू शकते, या मुद्द्याला कशा पद्धतीने तोंड द्यायचं याचं उत्तर जे आहे ते शिवसेनेला सध्या तयार करायचं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जे आहे त्या या बैठकांचं सत्र सुरू आहे. आज आमदारांबरोबर नक्कीच वैदेही, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आताची बातमी आपण पाहतोय, शिवसेना आज सत्ता स्थापनेचा दावा करणार नाहीये अशी माहिती जी आहे ती शिवसेनेच्या सूत्रांकडून मिळतीये.